मित्रांनो, किती विचित्र गोष्ट आहे. माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे धावतो. यामध्ये अनेक जण खूप सारा पैसाही कमवतात, पण त्यांना समाधान आणि आनंद मिळत नाही. आनंद म्हणजे एक मानसिक गोष्ट आहे, ती पैशाने विकत मिळत नाही. गंमत बघा मित्रांनो, काही लोकांकडे पुरेसा पैसा देखील नसतो, पण ते त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आणि समाधानाने भरपूर असतात. हेच बघा मित्रांनो, एकदा एका वृद्ध व्यक्तीला एक जणाने विचारले की तुमच्याकडे खूप कमी संपत्ती आहे, तरीही या वयात तुम्ही इतक्या आनंदी, निरोगी आणि दिलदारपणे कसे राहता. कारण अनेकदा मी या वयातील लोकांना दुःखी राहून स्वतःच्या मृत्यूची प्रार्थना करताना पाहिलं आहे, असह्य आणि रोगांनी ग्रासलेले पाहिले आहे. त्यावर त्या वृद्धाने उत्तर दिले, माझ्या वयाच्या इतर लोकांसोबत असे का आहे हे मला माहीत नाही, पण माझ्या आरोग्याचे रहस्य माझे मन आहे. राहिला प्रश्न माझ्या आनंदाचा, तो कोणत्याही पैशावर अवलंबून नाही. माझे समाधान आणि लोकांचे प्रेम हीच माझी संपत्ती आहे. मला लोकांची मदत करण्यात जितका आनंद मिळतो तो कोणत्याही कामात मिळत नाही. मी कधीच राग आणि नाराजी मनात ठेवत नाही. इतरांच्या यशावर कधीही जळजळ केली नाही. लोकांचे दुःख माझे मानले आणि लोकांचे सुख देखील माझे मानले. ज्यांच्याकडून मी जे घेतले ते लगेच परत केले. मी कोणाचाही ऋणी नाही. देवाने जे काही दिले त्यात मी आनंदी आहे आणि मी त्याचा ऋणी आहे. मी शांतपणे झोपतो. माझ्या मनात कोणतीही चिंता नाही. मित्रांनो, जीवनात जे मिळाले त्यामध्ये समाधानी राहा. जे काम करता ते इमानदारीने करा. तुम्हाला आनंदही मिळेल आणि शांतपणे झोपही येईल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल.